मंचावर उपस्थित माजी मंत्री आपले नेते चंद्रशेखरजी बावनकुळे, आपले अध्यक्ष प्रवीणजी दटके, कृष्णाभाऊ खोपडे, सुधाकरराव देशमुख, खासदार विकास महात्मेजी, माननीय महापौरजी, विकास कुंभारेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित, गिरीशजी, खरं म्हणजे मागे कोण कोण बसलं आहे मी बघितलं नाही, ते मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण सगळेच आपले सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित ओबीसी करता संघर्ष करण्याकरता रस्त्यावर उतरलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज ज्यावेळी एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी पाहतोय आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये 1500 ठिकाणी हजारो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ओबीसीच्या हक्काकरता रस्त्यावर उतरले आहेत, माझा विश्वास आहे एक तर सरकारला ओबीसीचं आरक्षण पुन्हा द्यावं लागेल नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल. बावनकुळे जी म्हणतात हे खरं आहे, हे जे आरक्षण गेलं राजकीय षडयंत्र आहे, षडयंत्र आहे. आणि हे किती नाटकबाज आहेत, कालपासून नवीन सुरू झालं, मोदीजींनी डेटा दिला नाही, मोदीजींनी डेटा दिला नाही. मी तुम्हाला चॅलेंजवर सांगतो, यांच्या सगळ्या नेत्यांना खुला चॅलेंज देतो की कुठल्या डेटाच्या आधारावर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण देण्याकरता सांगितलं आहे. तो सेन्ससचा डेटा नाही आहे, तो इम्पेरिकल डेटा आहे आणि तो राज्य मागासवर्ग आयोगाला जमा करायचा आहे. पण या सरकारचं एक मस्त आहे, यांचं एकमेकाशी पटत नाही पण एका गोष्टीवर यांचं एक सूर आहे, बाकी एकमेकाचे लचके तोडायला तयार आहे. पण सत्तेचे लचके तोडताना एक आहे आणि जिथे हे पडले धडपडले, जिथे फेल झाले, जिथे नापास झाले, तिथे एका सुरात बोलतात मोदीजींनी केलं पाहिजे, मोदीजींनी केलं पाहिजे, मोदीजींनी केलं पाहिजे. मला तर खरं या ठिकाणी असं वाटतं की एखाद दिवशी यांच्या बायकोनी यांना मारलं तर त्याला हे मोदीजींनाच जबाबदार ठरवतील, अशा प्रकारची ही आज परिस्थिती यांची आहे. म्हणजे स्वतः काही करायचं नाही, स्वतः काही करायचं नाही, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, रिझर्वेशन इन प्रमोशन घालवलं, सगळ्या घटकांना जमीनदोस्त करायचं आणि मोदीजींमुळे झालं, मोदीजींनी केलं, मोदीजींनी केलं. म्हणूनच सांगितलं की खरोखर यांच्या बायकोनी मारलं तरी सांगतील मोदीजीच जबाबदार आहे, पण ये पब्लिक है ये सब जानती है, ये पब्लिक है ये सब जानती है, या जनतेला माहिती आहे कोणी काय केलंय माहिती आहे. या देशामध्ये 70 वर्षानंतर ओबीसी आयोगाचा संवैधानिक दर्जा, हे या देशाचे पंतप्रधान एक ओबीसीचा पुत्र नरेंद्र मोदी झाले, त्या दिवशी पहिल्यांदा संविधानामध्ये ओबीसीला जागा मिळाली. तुम्ही नाही दिली, तुम्ही नाही दिली, काँग्रेसनी नाही दिली, राष्ट्रवादीने नाही दिली, ओबीसीला या संविधानामध्ये आयोगाला जागा मिळाली. आणि ओबीसीला संवैधानिक करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय नरेंद्र मोदीजींनी केलं. आज या महाराष्ट्रामध्ये वडेट्टीवारजी तुम्ही ज्या खात्याचे मंत्री म्हणून मिळवता ते ओबीसी खातं काँग्रेस राष्ट्रवादीने तयार केलेलं नाही आहे, ते आम्ही तयार केलेलं ओबीसी खातं आहे. ओबीसी करता वेगळं खातं आम्ही तयार केलं, त्याच्याकरता योजना तयार केलं, त्याला बजेट आम्ही दिलं आणि मोठ्या प्रमाणात ओबीसीचं कल्याण झालं पाहिजे हा प्रयत्न आमच्या काळामध्ये झाला.
आणि बंधू भगिनींनो या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत? खरे मारेकरी कोण आहेत? तुमच्या माहिती करता पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांनी लिहून घ्या, या आरक्षणाची जी पिटिशन झाली, ज्या पिटिशनमुळे हा निकाल आला, ही जी काही पिटिशन आहे ही दोन जणांनी केली. पहिला व्यक्ती वाशिम मधला काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि दुसरा व्यक्ती भंडारा जिल्हा परिषदेचा काँग्रेसचा अध्यक्ष. पिटिशनर कोण आहे? दोन्ही पिटिशनर रजिस्टर्ड काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ज्यांची उडबस आहे आणि काँग्रेसच्या कार्यालयामध्ये रोज ज्यांना त्या ठिकाणी पदं दिली जातात, अशा प्रकारची दोन जण पहिल्यांदा नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये गेली. आमचं सरकार होतं, मी चंद्रशेखर बावनकुळेंना इन्चार्ज केलं, ग्राम विकास खातं पंकजाताईंकडे होतं, तिकडे राम शिंदे होते, आमचे संजय कुटे होते, या सगळ्यांना एकत्रित बसवलं. मी म्हटलंय षडयंत्र आहे, आपल्याला हाणून पाडलं पाहिजे. आणि मी बावनकुळेंचं अभिनंदन करेन की या ठिकाणची केस सरकारच्या वतीनं बावनकुळे लढले आणि नागपूरमध्ये उच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला आणि सांगितलं ओबीसीचं आरक्षण रद्द होऊ शकत नाही, 50% आरक्षण देखील रद्द होऊ शकत नाही. मग हेच लोक पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 50% आरक्षणाचा खतरा तयार झाला. तात्काळ आम्ही विधिज्ञांना बसवलं, ते म्हणाले काही डेटा आपल्याला देता येईल का? मग आम्ही केंद्र सरकारला विचारलं, केंद्र सरकारने त्यावेळी सांगितलं जो SECCचा सर्वे, सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सर्वे 2011 साली झाला होता, त्यातला सोशिओ इकॉनॉमिक सर्वे ऑलरेडी राज्यांना दिलेला आहे, नव्हे तर तो वेबसाईटवर टाकला आहे, आणि त्यातला कास्ट सर्वेचा जो भाग आहे तो पूर्णपणे चुकलेला असल्यामुळे UPA सरकारनं, तेव्हाच्या UPA सरकारनं निर्णय घेतला की फक्त सोशिओ इकॉनॉमिक सर्वे दिला जाईल आणि पुढचा सर्वे रेक्टिफाय केला जाईल. आणि मग आम्ही विचार केला काय करायचं, प्रश्न 50% आतला नव्हता, वरचा होता. त्यावेळी आम्हाला आमच्या वकिलांनी समजावून सांगितलं की तुम्ही जर कायदा केला तर त्या कायद्याने तुम्ही 50% वरचंही आरक्षण वाचवू शकता. रातोरात आमचे बावनकुळेजी, पंकजाताई, राम शिंदे, संजय कुटे या सगळ्यांना मी कामाला लावलं, रात्री मी त्याच्यावर सही केली, दुसऱ्या दिवशी राज्यपालांकडे गेलो, राज्यपालांची सही घेतली, एका दिवसात ऑर्डिनन्स त्या ठिकाणी पारित केला आणि 50% वरचंही आरक्षण OBCचं आम्ही वाचवलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात लिहिलंय की हा ऑर्डिनन्स निघालेला आहे, आता पुढची कारवाई हे करतील आणि त्यामुळे 50% वरचंही आरक्षण आम्ही त्या ठिकाणी वाचवू शकलो. मात्र सरकार गेलं, सरकार गेल्यानंतर या सरकारने तो ऑर्डिनन्स लॅप्स केला. आपल्या काळात जिल्हा परिषद निवडणुका घ्यायची परवानगी दिली 50% आरक्षणाच्यावर, 57% आरक्षणाने परवानगी दिली, 57% आरक्षणाने जिल्हा परिषद निवडणूक घ्यायची परवानगी आम्हाला त्यांनी दिली. हे सरकार आलं, तो कायदा व्यपगत केला, याने व्यपगत केला, नव्याने कायदा तयार केला नाही. आणि पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, तारीख लिहून घ्या, म्हणजे या खोटारड्या लोकांना आपल्याला उत्तर देता येईल. 50% आतल्या रिझर्वेशनचा मुद्दा कोणत्या दिवशी निघाला? तो निघाला 13/12/2019. 13 डिसेंबर 2019 सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सांगितलं की के कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये असं म्हटलंय की प्रत्येक या ठिकाणी जिथे जिथे OBCचं आरक्षण आहे त्या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोग तयार करून दर 10 वर्षांनी इम्पेरिकल डाटा तयार करा. आणि त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला सांगितलं की याचा कंप्लायन्स करा आणि पुढच्या तारखेला आम्हाला सांगा. हे 50% आतल्या आरक्षणाकरता होतं आणि त्याच्यात करायचं काय होतं? करायचं एवढंच होतं राज्य सरकारला, राज्य मागासवर्ग आयोग तयार करायचा होता आणि या आयोगाला
इम्पेरिकल डाटा तयार करण्याकरता एजन्सी नेमायची होती, बाकी काहीच करायचं नव्हतं. आणि तसं ऍफिडेव्हिट नेऊन सादर करायचं होतं, 50% आतलं 27% सगळं रिझर्वेशन वाचलं असतं. या सरकारने 15 महिने ऍफिडेव्हिटच केलं नाही. 7 वेळा सर्वोच्च न्यायालयामध्ये तारखा घेतल्या. शेवटच्या तारखेला मी म्हणतो नाही, त्या जजमेंटमध्ये लिहिलं आहे, जजमेंटमध्ये की राज्य सरकारला वेळ काढू धोरण करायचं आहे. हे गंभीर नाही आहे. हे लोक या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगितलेली कारवाई करत नाही आणि म्हणून आम्ही 50% आतलंही आरक्षण रद्द करतो. आणि संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. अरे जर मोदीजींचा संबंध असता तर उत्तर प्रदेशात ओबीसी आरक्षण काय, मध्य प्रदेशात काय, तुमच्या छत्तीसगडमध्ये काय, तुमच्या राजस्थानमध्ये काय, हिमाचल प्रदेशमध्ये काय, उत्तराखंडमध्ये काय, या प्रत्येक राज्यामध्ये, देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये ओबीसी आरक्षण शिल्लक आहे. आणि तुमचे 15 महिने पूर्ण होता होता महाराष्ट्रातलं, केवळ महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण गेलाय. तुमचा यामध्ये काय डावा आमच्या लक्षात येतोय. आणि बावनकुळे जे म्हणतात खरं आहे. वडेट्टीवारांचे स्टेटमेंट कसे बदलले बघा. ज्यावेळी इम्पेरिकल डाटाचा विषय हा मी मांडला आणि राज्याच्या महाधिवक्त्यांनी सांगितलं बरोबर आहे, त्यानंतर यांनी 3 महिने काढले, पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले, रिव्ह्यू पिटिशन टाकली, ती रिव्ह्यू पिटिशनही रद्द झाली. मग यांच्या लक्षात आलं, कारण जो ओबीसी समाजामध्ये अनरेस्ट तयार झाला, त्या अनरेस्टमुळे मग राज्य मागासवर्ग आयोग तयार केला आणि त्यानंतर वडेट्टीवारजी, मी तर बावनकुळेजी त्यांचा तो व्हिडिओच काढा, तो आता रोज आपण लोकांना दाखवू. वडेट्टीवारजी म्हणाले 2 महिन्यामध्ये इम्पेरिकल डाटा जमा करतो, 2 महिन्यामध्ये. आणि मग 2 दिवसापासनं नाना पटोले, छगन भुजबळजी, वडेट्टीवारजी यांनी नवीन सूर आलोपणं चालू केलं. मोदींनी डेटा दिला नाही, मोदींचा डेटा पाहिजे. हा सूर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बावनकुळेजी, कोणाच्या तरी दबावाखाली आता हा सूर सुरू आहे. कारण या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी मंत्र्यांची हालत काय माहिती आहे? या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एखाद्या ताटामध्ये चटणी आणि कोशिंबीर असते, एखाद्या ताटामध्ये लोणचं असतं. त्याचं जेवढं महत्त्व असतं ना, दुर्दैवाने आमच्या ओबीसी मंत्र्यांचं तेवढंच महत्त्व आहे. ते खासगीत आमच्याशी बोलताना काय सांगतात हे मी सर्वांसमोर सांगत नाही, त्यांचंही राजकीय भवितव्य आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या राजकीय मालकांनी जे सांगितलंय ते बोलल्याशिवाय ते दुसरं काहीच करू शकत नाही. पण यांचं षडयंत्र आहे. हे षडयंत्र आहे की पुढच्याही निवडणुका ज्या फेब्रुवारीत होणार आहे, 85% महाराष्ट्र फेब्रुवारीमध्ये निवडणुकीला जातो, तोपर्यंत हे आरक्षण होऊ द्यायचं नाही. म्हणजे ओबीसीला या ठिकाणी या आरक्षणापासून वंचित ठेवायचं. आणि म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल, ओबीसीचा दबाव तयार करावाच लागेल. ओबीसीच्या दबावाखाली या सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडावंच लागेल. मला आश्चर्य वाटतं, मंत्रीच त्या ठिकाणी मोर्चे काढत होते. अरे मोर्चे काढण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन बाजू मांडली असती तर आरक्षण टिकलं असतं. आजही बघा, आजही 5 जिल्ह्यांच्या निवडणुका घोषित झाल्या, 50 वर्षानंतर पहिल्यांदा एकही ओबीसीची सीट नाही, एकही ओबीसीची सीट नाही. आणि इकडे रोज कोरोनाचं कारण सांगून मार्केट बंद करतात, आज पुन्हा नवीन निर्बंध आले, अधिवेशन घेत नाही. आणि मग 5 जिल्ह्यांमध्ये निवडणुका होतात कशा कशा होतात? 5 जिल्ह्याच्या निवडणुका झाल्या की प्रेसिडेंट तयार होणार आहे. प्रेसिडेंट तुम्हाला माहिती आहे सर्वोच्च न्यायालय कशावर चालतं? ते प्रेसिडेंटवर चालतं, प्रेसिडेंटवर. एकदा 5 जिल्ह्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना झाल्या की 2022च्या सगळ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्याकरता या सरकारला प्रेसिडेंट मिळेल, प्रेसिडेंट. आणि सर्वोच्च न्यायालय देखील त्यावेळेस म्हणेल, देर इज अ प्रेसिडेंट, तुम्ही 5 जिल्ह्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या. ओबीसी आरक्षणाचा मुर्दा यांनी पाडलाय.
मी आज या सगळ्या ओबीसी मंत्र्यांना आवाहन करू इच्छितो, तुमची आमची दुश्मनी नाही आहे, तुम्ही कुठल्याही पक्षात असा, पण जर ओबीसी प्रति इमानदार असाल तर आम्ही तुमच्या सोबत उभं राहायला तयार आहे, राजकारणाशिवाय तुमच्या सोबत उभं राहायला तयार आहे. मी तुम्हाला दाव्याला सांगतो, पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आपण ओबीसीचं आरक्षण परत आणू शकतो. नव्हे मी तर या ठिकाणी सांगतो की खऱ्या अर्थानं आमच्या हाती जर सूत्र दिली तर मी दाव्यानं सांगतो या ठिकाणी ओबीसीचं या आरक्षणाला राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही तर राजकारण संन्यास घेईल, राजकारण संन्यास घेईल. या ठिकाणी 100% जे तुमच्या हाती आहे ते तुम्ही करत नाही आहात, कारण तुम्हाला ते करायचं नाही आहे. मनात कुठेतरी काळं बेरा आहे, मनात कुठेतरी काळं बेरा आहे. हे मनातलं काळं हे रोज नवीन थिअरी तयार करताय. आणि म्हणून बंधू भगिनींनो हा इतिहास बघा. आणि आता याच्या पुढचंही तुम्हाला सांगून देतो, यांचे काही विचारवंत आहेत, काही चांगले आहेत आणि काही बाजारू विचारवंत आहेत. बाजारू विचारवंत म्हणजे जे विचारवंत यांच्याकडनं काही ना काही ऑब्लिगेशन घेऊन विचार व्यक्त करतात, ते वेगवेगळ्या फील्डमध्ये. आता यांचे हे जे विचारवंत आहेत, ही जी इकोसिस्टीम आहे, ही इकोसिस्टीम उद्यापासनं या तिघांनी नरेटिव्ह चालू केला, मोदींनी डाटा द्या, मोदींनी डाटा द्या. आता हे मोदींनी डाटा द्या अशा प्रकारे हे सगळे विचारवंत तथाकथित हे इको करतील. आणि त्या मागणीमध्ये ओबीसी आरक्षण हरवून जाईल आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण हे लक्षात घ्या. आणि मी तर परवाच सांगितलं, या संदर्भात मी डिबेट करायला तयार आहे, कारण मी सर्व देश विधिज्ञांशी बोललेलो आहे, देशातल्या प्रतिथयश वकिलांशी बोललो आहे. सगळ्यांनी सांगितलं इम्पेरिकल डाटा. आणि मराठा आरक्षणाच्या वेळी आम्ही इम्पेरिकल डाटा 4 महिन्यात तयार केला आणि मराठा आरक्षणाच्या जजमेंटमध्ये कोर्टाने तो इम्पेरिकल डाटा अपहेल्ड केलाय, अपहेल्ड केलाय. त्यामुळे हे करणं शक्य आहे का? तर आम्ही करून दाखवलेलं आहे, हे पुन्हा करता येणं शक्य आहे, पण ते करायचं नाही आणि लोकांची दिशाभूल करायची हा जर प्रयत्न या ठिकाणी सुरू असेल तर कुठेतरी आपल्याला याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आता म्हणाले दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये उचलणार, अरे पार्लमेंटचा विषयच नाही आहे. ओबीसीचं राजकीय आरक्षण राज्याच्या कायद्याने मिळतं, केंद्राच्या कायद्याने नाही, कारण संविधानाने हे अधिकार ज्या सूचीत दिले ती सूची राज्याची सूची आहे. पार्लमेंटने ठरवलं तरी पार्लमेंट काही करू शकत नाही, राज्याचे कायदे आहेत. म्हणून एकाही राज्यामध्ये ओबीसी आरक्षण गेलं नाही, तुमच्या राज्याचा कायदा गेलाय, तुम्हाला कायदा करावा लागेल, संसदेचा संबंध नाही आहे. पण खोटं बोल आणि रेटून बोल या खोट्या लोकांना एक्सपोज केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी रास्ता रोको करतोय. माझी विनंती आहे शांतपणे करायचं आहे, आपल्याला शांतपणे हा करायचा आहे. कुठलीही हिंसा होणार नाही, कोणीही या ठिकाणी पोलिसांची झटापटी करणार नाही, कारण आपला हा एक प्रकारे सरकारच्या निषेधातलं आंदोलन आहे. पोलिसांजवळ गाड्या कमी आहेत, जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या गाड्या भरू. इतर लोकांनी इथेच थांबायचं आहे, ते म्हणतील तर बागडी पोलीस स्टेशनमध्ये नेतील तर तिथे जायचं आहे. पोलिसांना सहकार्य आपल्याला करायचं आहे, कारण लढाई पोलिसांविरुद्ध नाही, हे लक्षात घ्या. लढाई पोलिसांविरुद्ध नाही आणि या पोलिसांमध्येही आपले ओबीसी बांधव आहेत, त्यामुळे पोलिसांविरुद्धची लढाई नाही आहे, ही लढाई सरकारच्या विरोधातली आहे. त्यामुळे शांतपणे आपण अटक देऊ आणि शांतपणे अटक देऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण हा संपूर्ण आपलं आंदोलन, आणि आंदोलन संपणार नाही आहे. आज हे आंदोलन आम्ही का सुरू केलं, आज का सुरू केलं? आजचा दिवस महत्वाचा दिवस आहे. छत्रपती शाहू महाराज या देशामध्ये आरक्षणाचे जनक असलेले छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती आहे. ज्या माणसानं सामाजिक न्याय काय असतो उभ्या जगाला दाखवून दिलं आणि 1905-10 त्या कालावधीमध्ये पहिल्यांदा या देशामध्ये आरक्षणाचा विचार त्यांनी आणला, असे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं नमन करतो, नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी माझं भाषण संपत असताना
तुम्हाला सगळ्यांना शपथ घालतो की जोपर्यंत ओबीसीचं